मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी शहरात गेल्या सोमवारी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या उद्देशाने रूट मार्च काढण्यात आला होता. तरी पण गेल्या बुधवारी धारणी शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरील कुसुमकोट बुजुर्ग या गावामध्ये एका प्रकरणातून कायदा व सुव्यवस्था भंग झाली होती. यालाच अनुसरून गुरुवारी धारणी पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पोलिसांकडून संपूर्ण कुसुमकोट बुजुर्ग व कळमखार गावात रूट मार्च काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कुसुमकोट बुजुर्ग व कळमखार येथे प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले. या प्रसंगी कुसुमकोट बैठकीमध्ये ग्रामपंचायतचे सरपंच रुक्मीबाई, उपसरपंच शेख मुस्ताक, पोलीस पाटील शास्त्रीलाल मालवीय, ग्रामपंचायत सदस्य आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तर पोलीस विभागाकडून पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, पोलीस उपनिरीक्षक बोपटे, महापुरे, मोरे व इतर अंमलदार मोठ्या संख्येत उपस्थित होते. तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.